वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बहुजन महासंघ हे आघाडीमध्ये नसावेत आणि काँग्रेस त्याला जी बळी पडत होती मागच्या 15 वर्षामध्ये त्याचं राजकारण बाहेर पडलं. म्हणजे ज्या फिअर्सली आम्ही असताना बीजेपी आणि ह्याला विरोध करतो आयडियोलॉजिकली करतो ते त्यांना परवडणारं नव्हतं. आता आताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अजित पवार तेच म्हणतात की आमचं ठरलं तर कुठं चुकलं माझं. आणि मी एक सांगतो की अजित पवार ते पोटामध्ये जे असतं ते ओट्यामध्ये असतं आणि जे ओट्यामध्ये असतं ते पोटामध्ये असतं. पक्ष शिवसेना शिंदे अशा पद्धतीने सगळं करायचंय. समोर बीआरएस आहे, समोर वंचित आघाडी आहे, ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे. अजून पण 800-900 उभे राहणारच आहेत. 2019 निवडणुकीमध्ये जर वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची जर युती झाली असती तर आज वंचित बहुजन आघाडीचे 4 ते 6 खासदार आणि 20 ते 25 आमदार निवडून आले असते. अशा प्रकारचा दबका आवाज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून त्याचप्रमाणे बौद्ध समाजातून देखील नेहमी उठताना आपल्याला दिसतो. मात्र वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची युती का झाली नाही याच्यावरती आज दस्तूर खुद्द बाळासाहेब आंबेडकर यांनी गौप्यस्फोट केलेला आहे. नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूज वरती हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज दुपारी 2:30 दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांनी 2 ते 3 दिवसापूर्वी जे काही महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची युती का झाली नाही याच्यावरती देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. आजपर्यंत युतीमध्ये वंचित बहुजन आघाडीला का सामील करून घेतलं नाही तर याचं कारण म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आडमोठेपणाचं धोरण. शरद पवार यांनी आपल्यांना नेहमी निवडणुकीच्या कालखंडामध्ये डावललेलं आहे, आपल्यांना कधीही युतीमध्ये येऊ दिलेलं नाही. अशा प्रकारचा कळत नकळत बाळासाहेब आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार यांची की शरद पवार यांची यांच्यावरती बोलताना बाळासाहेब आंबेडकर असे म्हणाले की अजित पवार हा स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. जे पोटात असतं तेच ओठावरती असतं आणि जे ओठावर असतं तेच पोटावर असतं. जे काम होणार आहे ते काम होईल आणि जे काम होणार नाही ते होणार नाही असं स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा व्यक्ती म्हणजे अजित पवार. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की अजित पवार यांचं जे कालचं भाषण झालं या भाषणामध्ये त्यांनी जे 4 मुद्दे मांडले हेच 4 मुद्दे खऱ्या अर्थाने खरे आहेत आणि जे बोलले ते योग्यच आहे. आजपर्यंत काँग्रेसची आणि वंचित बहुजन आघाडीची युती का झाली नाही तर याला कारण म्हणजे शरद पवार साहेब. मित्रांनो, आपल्यांना सत्तेमध्ये का सामील करून घेतलं नाही किंवा आपल्याला युतीमध्ये का सामील करून घेतलं जात नाही याच्यावरती देखील बाळासाहेब आंबेडकर बोलताना म्हटले की भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसची आम्ही 2 हात कधीही करतो, आम्ही त्यांना डायरेक्ट विरोध करतो. पण जर मी जर सत्तेमध्ये आलो, जर मी जर यांच्या युतीमध्ये आलो तर त्यांचा धूर्त राजकारणीपणा, धूर्त राजकारण जी करण्याची त्यांची जी पद्धत आहे ही त्यांना करता जमली नसती आणि याच कारणामुळे शरद पवार आपल्याला नेहमी डावलत आहेत. 1998 साली ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुका प्रामुख्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या होत्या आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 4 बौद्ध नेते हे सर्वसाधारण जागेवरून निवडून आलेले होते लोकसभेवरती. मात्र 1 वर्षाच्या कालखंडाच्या आतमध्येच शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली आणि जे बौद्ध समाजातील 4 भले मोठे नेते लोकसभेवरती निवडून आलेले होते यांच्यामध्ये देखील त्यांनी फूट पाडली. 1999 ते 2019 पर्यंत काँग्रेसची ज्या ज्यावेळी वंचित बहुजन आघाडी म्हणजे पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ यांनी ज्या ज्यावेळी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, जागाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्या त्यावेळी त्यांना डावलण्यासाठी कुणी प्रयत्न केलेला असेल तर तो म्हणजे शरद पवार यांनीच. बाळासाहेब आंबेडकर बोलताना म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक प्रकारची ताकद आहे. साधारणपणे 40 ते 45 लाख एवढी मते वंचित बहुजन आघाडीने 2019 निवडणुकीमध्ये प्राप्त केलेले आहे. 2019 किस्सा त्यांनी सांगताना सांगितला की 2019 कालखंडामध्ये देखील जे काही लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्हाला 1 ते 2 म्हणजे आमच्यामधील कोणी असं लोकसभेसाठी निवडणुकीला तयार नव्हतं
जास्तीत जास्त एक ते दोन जागा जर सोडल्या तर बाकी ठिकाणी उभा राहण्याचं देखील आम्हाला एवढं काही वाटत नव्हतं. मात्र विधानसभेसाठी आम्ही तयारी केलेली होती, मात्र या शरद पवार यांनी आम्हाला युतीमध्ये सामील न करून घेतल्यामुळे 40 ते 45 लाख एवढा मतांवरती त्यांचा तोटा झाला. त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवार पडले. मित्रांनो, याच शरदचंद्रजी पवार साहेबांनी फक्त भारिप बहुजन महासंघ हा पक्ष संपवणार बोलण्यापेक्षा खच्चीकरण केलं, त्याचप्रमाणे याच शरद पवार यांनी महाराष्ट्रातील दीनदुबळ्या शोषित पीडित यांचा जो जाणता राजा म्हणून त्यांच्याकडे जे बघितलं जातं किंवा म्हटलं जातं तर तसं खरं नाही. 1978 साली जे काही नामांतराचं प्रकरण निर्मिती झाली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव द्या म्हणून जे काही आंदोलन आणि मोर्चे निघाले, या कालखंडामध्ये भरमसाठ अशा दलित समाजातील तरुणांच्या घरांवरती नांगर फिरवण्यात आला, भरपूर साऱ्या तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात आलं, शिक्षण अर्धवट सोडून लोकांनी आंदोलन आणि मोर्चांमध्ये भाग घेतला, भरपूर साऱ्या लोकांची याच्यामध्ये हत्या देखील करण्यात आली. रिडल्स इन हिंदुजमचं प्रकरण असेल, त्यानंतर घडलेली तुमची रमाबाईचं प्रकरण असेल, आताच्या रिसेंटली काळामध्ये खेरलांजीचं प्रकरण असेल आणि भीमा कोरेगावचं प्रकरण असेल. खेरलांजीच्या प्रकरणामध्ये जर तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यावेळी सत्तेमध्ये होती आणि खेरलांजी ज्या गावामध्ये घडली त्याच गावाला नंतर पुढे चालून कोणता पुरस्कार दिला हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आजपर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ज्याप्रमाणे मोठमोठी घराणे आहेत, ज्या घराण्यांनी भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आजपर्यंत राज्य केलेलं आहे, आजोबा पंजोबा मुलगा बाप सून पोरगा पोरगी त्यांचे सगळे परिवार, तशा प्रकारचा दलित समाजामधून बौद्ध समाजामधून एकही परिवार आपल्यांना भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत दिसत नाही. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी दादासाहेब गायकवाड होते, खोब्रागडे साहेब होते, बॅरिस्टर खोब्रागडे साहेब होते, त्याचप्रमाणे खासदार कांबळे साहेब होते, नंतरच्या काळामध्ये नाशिकराव तिरपुडे साहेब होते जे काँग्रेसचे भले मोठे आणि भल्या सगळ्यात मोठे ताकदवर आणि मातब्बर नेते होते, ज्यांनी विधान परिषदेचं उपसभापतीपद भूषवलेलं होतं. त्याचप्रमाणे नंतरच्या काळात रासू गवई आले आणि आताच्या सध्याच्या कालखंडामध्ये आठवले साहेब असतील, कवाडे सर असतील आणि बाळासाहेब आंबेडकर असतील. त्याचप्रमाणे छोटे मोठ्या संघटनेचे तर भरपूर सारे लीडर आहेत, मात्र एक संघटनेच्या लीडरचं नाव घेतलं गरजेचं आहे, ते म्हणजे भारतीय दलित कोबरा. मित्रांनो, भारतीय दलित कोबऱ्याचे प्रमुख असणारे अॅडव्होकेट वियोगभाई चव्हाण, अॅडव्होकेट वियोगभाई चव्हाण यांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर हा ही व्यक्ती 1975 पासून आज तक आहेत, ज्यांच्या डोळ्या देखत सगळ्या घटना घडल्या, ज्यांच्या डोळ्या देखत किंवा जे म्हणतो की आपण या सगळ्या कालखंडाचा साक्षीदार कोण असेल तर हेच अॅडव्होकेट वियोगभाई चव्हाण. भारतीय दलित पॅंथर स्थापना, त्याच्यानंतरचे आंदोलन मोर्चे, भारतीय दलित पॅंथर डिस्प्यूट होणे फुटणे, त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये राजा ढाले, नामदेव ढसाळ साहेब आणि आठवले साहेब यांच्यामध्ये कशा प्रकारचे गटतट निर्माण झाले, आठवले साहेब कसे सत्तेत बसले, त्याच्यानंतर नामांतराच्या प्रकरणामुळे याच अॅडव्होकेट वियोगभाई चव्हाण यांनी स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर स्वतःवरती रॉकेल टाकून पेटून घेतलं होतं, त्याच्यामध्ये ते 8% पेटले होते. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये रमाबाईचं प्रकरण असेल, त्यानंतर तुमचं खेरलांजीचं प्रकरण असेल आणि या महाराष्ट्रातील दीनदुबळ्या शोषित पीडित खास करून झोपडपट्टी धारकांना न्याय कुणी मिळून दिलेला असेल, या महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांसाठी जर कुणी काम केलेलं असेल, भटक्या विमुक्त समाजातील ज्या छोट्या छोट्या जाती आहेत ज्या रस्त्यावरती काम करतात या जातींना जर कुणी न्याय मिळून दिला असेल तर ते म्हणजे अॅडव्होकेट वियोगभाई चव्हाण. या अॅडव्होकेट वियोगभाई चव्हाण यांना देखील कशा रीतीने संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, कशाप्रमाणे त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे देखील आपल्यासमोर जीत जागतं उदाहरण आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर यांनी आज ज्या प्रकारची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं कळत नकळत की 1999 ते 2019 या कालखंडापर्यंत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पूर्वीची भारिप बहुजन महासंघ यांची युती का होत नव्हती, तर याला कारण होते शरद पवार आणि त्यांचं अडमुटं धोरण.